नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव द्यावे ही मागणी स्थानिक स्तरावर जोर धरू लागली आहे. या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनीही या विमानतळाला दिबांचेच नाव द्यायला हवे अशी मागणी करीत आपला पाठिंबा दर्शवला आहे. या संदर्भात प्रकाश आंबेडकर म्हणाले की नवी मुंबईच्या इतिहासात दिबा पाटील यांचे बहुमोल असे योगदान राहिले आहे. नवी मुंबईसाठी ज्या भूमिपुत्रांनी जमीन दिली त्या प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी जो लढा झाला त्याचे नेतृत्व दिबांनी केलं होतं. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातही दिबांचं महत्त्वपूर्ण असं योगदान आहे. ओबीसींच्या जागृती व हक्कांसाठी संघटित झालेल्या चळवळीचे ते लढाऊ नेते होते. या पार्श्वभूमीवर स्थानिक भूमिपुत्रांची दिबांचे नाव विमानतळा देण्याची मागणी रास्त आणि न्याय्य आहे. नव्या मुंबईच्या एअरपोर्टला डिफेन्सनी मान्यता दिली आहे असं काही दिसत नाही, परंतु कन्स्ट्रक्शन सुरुवात झालंय, जमिनी एक्वायर करण्यात आलेल्या आहेत आणि नावाची कॉन्ट्रोवर्सी सुरुवात झालेली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यायचं की खासदार डी बी पाटील यांचं नाव द्यायचं? जमिनी सिडकोसाठी घेतल्या जात होत्या, त्यावेळेस जमिनीला योग्य भाव दिला पाहिजे याचा असणारा लढा डी बी पाटील यांनी दिला. त्यावेळच्या सेनेने लँड ॲक्विजिशनच्या मुद्द्यावरती काहीच भूमिका घेतली नव्हती. तिथल्या सर्व शेतकऱ्यांना न्याय जर कोणी दिला असेल तर खासदार डी बी पाटील यांनी दिलेला आहे. आणि म्हणून कुणाचं नाव त्या एअरपोर्टला द्यायचं असेल तर खासदार डी बी पाटील यांचंच नाव देणं योग्य आहे आणि त्या नावाचं आम्ही समर्थन करतो.